नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की तुम्हाला जर 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर याचे काय कारण आहे, दैविक शक्ती तुम्हाला काय संकेत देऊ इच्छिते। तर भक्त हो, येथे मी आपणास सांगू इच्छिते की पूर्ण पृथ्वी मंडळावरील मात्र 13% लोक असे असतात ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते। जर तुमच्याही सोबत असे घडत असेल तर बघा मित्र हो, शास्त्रानुसार याला जैविक शक्तींचा आशीर्वाद मानले गेले आहे। हो, जर पहाटे 3 ते 5 या दरम्यान तुम्हाला जाग येत असेल तर दैविक शक्तींचा हा संकेत असतो की तुम्ही उठा, स्वतःला जाणा की मी कोण आहे, या सृष्टीवर मी का आलो आहे, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी की भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी किंवा यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहायता करण्यासाठी वा परमार्थ करण्यासाठी। तर भक्त हो, येथे मी आपणास सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल तर तुम्हाला निसर्गाने 4th कॅटेगरीमध्ये निवडलेले आहे। तर हो, पैसे कमवणे, भौतिक सुखाचा आनंद घेणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे हे कार्य तर चांगले वाईट अशा सर्व व्यक्ती माणसे करत असतात, पण यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहायता करण्यासाठी दैविक शक्ती खूपच कमी लोकांची निवड करत असते आणि तुम्ही त्यापैकीच एक असता। व फक्त याला अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवलेले नाही। संपूर्ण पृथ्वी मंडळावरील उपस्थित 13% लोकांपैकी तुम्ही पण एक असे आहात की त्यांच्याकडून दैवी शक्ती काही आशा बाळगून आहे, तुमच्या माध्यमातून लोकांचे हित करू इच्छिते। तर फक्त हो, आता येथे मुद्दा असा होतो की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे आणि जर निवड केलीच आहे तर काय तुम्हाला याचा फायदा होईल, आणि जर याचा फायदा उपयोग करून घेतला तर आपणास याचा काय लाभ होईल। भक्त हो, तुम्हा लोकांना ही गोष्ट माहीतच असेल की प्रातःकाळाच्या 3 ते 5 या वेळेला दिवसाच्या 24 तासांपैकी सर्वश्रेष्ठ वेळ असे मानली जाते। या वेळेला अमृत वेळ असेही म्हटले आहे, जिला प्रमुख मुहूर्त असेही म्हटले जाते। ही वेळ पूर्ण दिवसाची ती वेळ असते की ज्यावेळी दैविक शक्तींद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षाव केला जातो। तुम्हालाही गोष्ट माहीत असेल की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नानसंध्या करत असत आणि फळस्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत आणि तेज असायचे की ते ज्यांना तो आशीर्वाद द्यायचे तो त्यांचा आशीर्वाद पूर्ण व्हायचा। ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खरंच अमृत वेळ अशी समजली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतःच पाहू शकता की पहाटे पशुपक्षी, झाडे, झुडपे, नदी, तलाव किती प्रसन्न दिसत असतात। जर सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून जर या निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही कधी चालले असाल तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खरंच अमृत वर्षा होत असते आणि या अमृत समयी जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा की या अमृतवेणीच्या लिहिण्याचे अंश तुम्हालाही प्राप्त होतात आणि परिणामस्वरूप तुमच्याही मध्ये एवढी सकारात्मकता ऊर्जा येते, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा ऊर्जेचा ओरा तुमच्या घरीसुद्धा, तुमच्या ऑफिसमध्ये जिथे जिथे तुम्ही जाता तेथे प्रत्येक स्थानाला एक वेगळीच सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खुशी प्रदान करते। आता जेवढे तुम्ही जाणार ते तुम्हाला पहाटेचा जाग 3 ते 5 या वेळेत काय येते, यामध्ये कारण काय तर आणि याचे फायदे काय आहेत हे जर तुम्हाला आता समजले तर तुम्हीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच उठाल। कारण शास्त्रामध्येही सांगितले गेले आहे की दैविक शक्तींची तुमच्यावरती कृपा आहे तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्यासाठी तुम्हाला या सृष्टीवर पाठवण्यात आले आहे ते
ते कार्य तुम्ही सहकुशल करू शकता। तर भक्त हो, येथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही हा व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा संकल्प करू शकता की मला सुद्धा या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत असेल, म्हणजे जाग येत आहे आणि मी आत्तासुद्धा इथून पुढे या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून स्नानसंध्या करून साधना करणार आहे। खरंच तुम्ही हा संकल्प आत्तासुद्धा करू शकता। एकाएकी हे तुम्हाला जर शक्य नसेल आणि तुमच्या झोपेची लहर खूपच असेल, तरीही तुम्हाला एकदा सरळ बसून हात जोडून आपल्या इष्टदेवतेला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून आपल्या इष्टदेवतेला प्रणाम करून त्यांना धन्यवाद केले पाहिजे की हे प्रभू, हे देवा, मी आपला ऋणी आहे, एक अजून नवीन सकाळ दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो। परंतु भक्त हो, मी येथे सांगू इच्छिते की ही अवस्था तेव्हाच केली पाहिजे की जेव्हा तुमच्या झोपेचा वेग खूप जास्त असेल, अन्यथा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर पुन्हा झोपी जाता कामा नये। ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हाही तुम्हाला जाग येईल तेव्हा आपल्या बेडवर व जमिनीवर जेथे पण तुम्ही झोपता ध्यानमग्न होऊन आपले डोळे बंद करून बसून आपल्या शरीरास पूर्ण रिलॅक्स होऊ द्यावे। समाज, परिवार, जबाबदाऱ्या आणि आपली दौलत या सर्व गोष्टींपासून थोडा वेगळे होऊन ही तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या। मोठा मोठा श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेले सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहेत। आणि जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्तावेळी वाटला जाणारा अमृतप्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करीत आहे। शरीरातील सर्व विकार बाहेर निघत असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचा वास होत आहे। मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहाय्यता, लोकांचा परमार्थ करण्यासाठीच पाठवलेले आहे। तर हो, मी हे खात्रीने सांगू इच्छिते की काही दिवसातच तुम्ही स्वतः हे फील करू लागाल की तुमचा पॉझिटिव्ह, तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करू लागला आहात तुम्ही आणि तुमची सर्व कामे ही पूर्णस्वास जात आहेत। तुम्ही ज्या पण कार्यात हात घालत आहात ते अगदी सहजपणे पूर्ण होऊन जात आहेत। काही वेळा तर तुम्हाला असेही पाहण्यात येईल की कोणतेही काम व कोणतेही विचार करण्याचा तुमचा जो विचार करण्याची शक्ती आहे ती पूर्ण पॉझिटिव्हिटीमध्ये बदलली गेलेली आहे। तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण व्यक्तीसोबत तुमचा संपर्क आहे त्या सर्व व्यक्ती तुम्हाला आता लक्की म्हणजेच नशीबवान मानू लागले आहेत। तुम्ही जेथे जात असाल तेथे एक पॉझिटिव्ह वातावरण बनत जात, आपल्या जीवनातील समस्यांना तुम्हाला विचारून आपल्या जीवनात खुशाल बनवित आहेत। आणि ज्याही व्यक्तीला आपण कार्याचा आशीर्वाद देत आहात ते त्या व्यक्तींचे कार्य पूर्ण शेवटी तुमच्या मनामध्ये पूर्ण होईल। आणि शेवटी तुमच्या मनामध्ये आता असा प्रश्न येईल की मी लोकांची सहायता तर नक्कीच करेल, परंतु माझ्या जबाबदाऱ्यांचं काय होईल? तर फक्त येथे मी आपणास सांगू इच्छिते की लोकांचा परमार्थ करण्यासोबतच तुम्हाला स्वतःलाही अनुभूती होईलच की मी एक सामान्य व्यक्ती असून सुद्धा माझ्याकडून या दैवी शक्तीमुळे हे प्रामाणिक काम घडत आहे। आणि खरंच या निसर्गाने मलासुद्धा एक पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये घातलेली आहे। आणि जेव्हा तुम्ही असे कार्य कराल तेव्हा ते कार्य पूर्णत्वालाच जाणार। तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये ही अनुभूती होईलच की दैविक शक्ती तुमच्यासोबत आहे, पूर्णता ती कार्य करत आहे। भक्त हो, आशा करते की गोष्ट ही ज्या मी गोष्टी सांगितल्या आहेत ते तुम्हाला नक्की समजल्या असतील आणि तुम्हीही ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 3 ते 5 या वेळेत उठून आपल्या साधना करून आपले नामस्मरण, देवाचे नामस्मरण करून तुम्हीही त्या ब्रह्ममुहूर्ताचा आशीर्वाद आणि त्याची अनुभूती नक्कीच घ्याल। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।